गेल्या 2 दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं आहे. 2 दिवस सलग पाऊस सुरू आहे. आत्ता कुठंतरी पावसानं थोडीशी उघडीप दिलेली आहे. गेल्या वर्षी आपण नदीच्या भागामध्ये महापुराची अवस्था निर्माण झालेली पाहिली असेल, पण यावर्षी दुष्काळी जे तालुके आहेत, आटपाडी असेल, जत असेल, या तालुक्यांमधल्या नद्या देखील आता ओसंडून वाहत आहेत. या भागातले ओढ्यांना देखील आता नद्यांचं स्वरूप आलेलं आहे. या तासगाव तालुक्यात जर आपण बघितलं तर तासगाव शहरामध्ये सुद्धा आता पाणी साठलेलं आहे. सांगलीमध्ये सुद्धा पाणी साठलेलं आहे. या भागातल्या येरळा नदी असेल किंवा इतर जे ओढे आहेत, या सगळ्या ओढ्यांना आता पाणी आलेलं आहे. खानापूर तालुक्यात जर आपण बघितलं तर 11 जे रस्ते आहेत ते 11 रस्ते बंद झालेले आहेत. येरळा नदीचा जो भाग आहे, येरळा नदीच्या पुलावरती सुद्धा पाणी आलेलं आहे. एकंदरीतच या भागामध्ये जो दुष्काळी भाग टप्पा म्हणून गणला जात होता, आटपाडी असेल किंवा जत असेल, या भागातल्या ओढे याचबरोबर तिथल्या नद्या ओघळी या सगळ्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे. काही ज्वारीचे पिकं आहेत ती त्याची काढणी झालेली असली तरीसुद्धा काही जी देशी बाजरी आहे, भुईमूग आहे, ऊसाचं पीक आहे, याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तासगाव भागामध्ये ज्या द्राक्षाच्या बागा होत्या त्या बागांवरतीसुद्धा आता रोग येण्याची सुरुवात झालेली आहे. औषधांचं प्रमाण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना वाढवावं लागणार आहे. एकंदरीतच पावसाचा शेतीवरती मोठा परिणाम झालेला आहे आणि या भागातल्या वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा परिणाम झालेला आहे.